यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघाचा उमेदवारीचा तिढा कायम असून अजूनही महायुतीचा उमेदवार निश्चित झालेला नाही। आता राजश्री पाटील यांचे नाव पुढे येत आहे। यवतमाळ वाशिम लोकसभेची उमेदवारी महायुतीकडून देण्याची शक्यता वर्तविली जात आहे आणि त्यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे। उद्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यवतमाळ मध्ये महायुतीच्या उमेदवाराचा अर्ज दाखल करण्याकरिता वेळेस उपस्थित राहणार आहे आणि अशा वेळेस उद्याच महायुतीच्या उमेदवाराचे नाव निश्चित जनतेपुढे येणार आहे। अनेक नावांची चर्चा आजही झाली, त्यामध्ये राजश्री पाटील यांचे नाव सुद्धा आहे। खासदार भावना गवई, मंत्री संजय राठोड आणि त्यानंतर आता राजश्री पाटील यांचे नाव पुढे येत आहे।